आज आपल्याला टी शर्ट ड्रॉ करून त्याला कलरिंग करायचे आहे। त्यासाठी लागणारं मटेरियल आहे ड्रॉइंग बुक, स्केल, पेन्सिल, इरेजर, अशा प्रकारचे बॉटलचे झाकण आणि कलर। तुमची ड्रॉइंग बुक अशा प्रकारे ठेवायची आहे। त्यानंतर सर्वप्रथम आपण बॉर्डर आखून घेऊया। बॉर्डरच्या एक्स्ट्रा लाईन्स इरेज करून घेऊया। त्यानंतर आपल्याला या बॉर्डर जोडून स्केल घेऊन अशा प्रकारे रेषा आखायची आहे। रेषा आखताना पेन आखावे। बॉर्डर जोडून सुद्धा आपल्याला रेष आखायची आहे। या बॉर्डर जोडून सुद्धा आपल्याला त्याच प्रकारच्या रेषा आखायचे। हे झाकण या दोन लाईन्सच्या मधोमध्ये ठेवून हाफ सर्कल ड्रॉ करूया। हाफ सर्कलच्या जवळ थोडे अंतर सोडून तिरपी रेषा काढायची आहे। ही बाजूही त्याचप्रमाणे करून घेऊया। अशा प्रकारे आपल्या टी शर्टच्या ह्या स्लीव्स तयार झाल्या आहेत। त्यानंतर शर्टची खालची बाजू थोडी गोलाकार ड्रॉ करून घेऊया। ह्या ज्या एक्स्ट्रा लाईन असतात त्या आपल्याला इरेज करायच्या आहेत। मी अशा प्रकारची डिझाईन काढलेली आहे। अशा प्रकारे टी शर्टचे ड्रॉइंग पूर्ण झालेले आहेत। आता आपण याला कलर करूया। कलरिंग करताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कलर घेऊ शकता। त्याचप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे त्यावर तुम्ही डिझाईन सुद्धा काढू शकता। टी शर्टला तुम्ही सिंगल कलर किंवा डबल कलरही देऊ शकता। मी या ठिकाणी वॅक्स क्रेयॉन यूज करणार आहे। तुम्ही तुमच्याकडे जे कलर अवेलेबल असतील ते कलर तुम्ही यूज करू शकता। या ठिकाणी दोन कलर यूज केलेले आहेत। तुम्ही या ठिकाणी वेगवेगळे कलर यूज करू शकता। त्याच प्रकारे तुम्ही डिझाईन सुद्धा चेंज करू शकता। अशा प्रकारे आपले टी शर्टचे कलरिंग पूर्ण झाले। ब्लॅक कलर स्केच पेनने बॉर्डरला आखून घेऊया। आता टी शर्टची आउटलाईन करून घेऊया। या टी शर्टला आणखी डेकोरेटिव्ह करण्यासाठी तुम्ही यावर डॉट सुद्धा काढू शकता। मी या ठिकाणी डॉट काढण्यासाठी ब्लॅक कलरचा स्केच पेन यूज केला। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही रंगाचा स्केच पेन यूज करू शकता। अशा प्रकारे आपले टी शर्टचे ड्रॉइंग आणि कलरिंग पूर्ण झालेले आहे।